सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन सर्व श्रोत्यांना नमस्कार आपण श्री दासभार्गाव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत त्याचा भाग सत्तावीसावा आज बघूया पृष्ठ क्रमांक आहे एकशे चौदा तू धन्य धन्य चुकले तुझे जन्ममर्ण शके अठराशे अठ्ठावीस माघ कृष्ण नवमी दास नवमी गुरुवार सात फेब्रुवारी एकोणीसशे सात बाळकृष्ण बुवा रामदासी यांच्या घरी दासनवमीच्या उत्सवासाठी महाराज गेले होते बाळापूरहून सुखलाल अगरवाल बाळकृष्ण बुवा महाराजांना घेण्यासाठी आले होते महाराजांसोबत शिष्य भास्कर पाटील बाळाभाऊ प्रभू जगुआबा पाटील तसेच पितांबर गणू जगदेव देंडोकार ही मंडळीही होती बाळकृष्ण बुवांनी महाराजांच्या उपस्थितीत दासनवमीचा उत्सव हो, आनंदाने साजरा केला या उत्सवात गावकऱ्यांनी सहभाग घेत महाराजांविषयीची आपली श्रद्धा आणि भक्ती प्रकट केली दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आठ फेब्रुवारीला ह्या कार्यक्रमाची सांगता झाली उत्सवासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती या समारंभात भास्कर पाटलांचा दैवयोग ओढवून आला गर्दीमध्ये गावातील एक पिसाळलेले कुत्रे भास्कर पाटलांना चावले सर्व लोक घाबरले लोकांनी व्यावहारिक उपाय केले कोणी म्हणू लागले की आता डॉक्टरला बोलवून आण पण त्या सर्वांचे बोलणे ऐकून भास्कर पाटील त्यानं म्हणाले भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरूर खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन त्याच्याकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका भास्कराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना महाराजांच्या समोर आणले गेले शिष्य बाळाभाऊंनी महाराजांना सगळा वृत्तांत सांगितला ते ऐकून महाराज म्हणाले हत्या वैर आणि ऋण कोणासही चुकत नाही सुखलालाच्या गायीचा द्वाडपणा घालवण्यासाठी भास्कराने माझ्याजवळ प्रार्थना केली होती आणि त्या गायीचे द्वाडपण इथे त्याला आत्ता कुत्र्याच्या रूपात येऊन चावले आहे तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना तिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी पिता वाटले गोड आता कारे चालले जड नको ठेवू पडदा आड वाचवू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तु या सोडून मृत्यू लोका जर इच्छा असेल मनी वाचण्याची तुझे लागून तरी तुझे यापासूनही रक्षण वेड्या करीन परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची खरी ह्या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते बोल आता झडकर काय तुझा विचार ऐसी कधी न येणार परवणी ती जाण तुला महाराज म्हणतात भास्करा दूध पिताना गोड वाटले आणि आता मात्र हे सहन करणे जड जात आहे मी तुला वाचवू की नको हे कसलाही आडपडदा न ठेवता सांग कुत्रे तर निमित्त मात्र झाले आहे खऱ्या अर्थी आता तुझे आयुष्य संपले आहे तू या मृत्यू लोकास सोडून प्रयाण केले पाहिजेस तुझ्या मनात जर जगण्याची इच्छा असेल तर मी तुला वाचवेन श्वानविषापासून तुझे रक्षण करीन परंतु ही उसनवारी होईल अशाश्वत जगात देणे घेणे चालते तेव्हा तू तु तु तुझा विचार लवकर सांग अशी संधी पुन्हा येणार नाही भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी जे असेल अंतरी आपल्या तेच करावे लेकुराचे अवघे हित माता एकते जाणतं असे एका अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपुले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही तुला भास्कर पाटील म्हणाले महाराज मी सर्वपरीने अजाण आहे जे आपल्या अंतरी असेल तेच करा लेकराचे हित माता जाणते माऊलीचे चित्त जाणे लेकराचे हित असे तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात मी तर आपले लेकरू आहे मग मी आपणापाशी विनंती कशाला करू आपण ज्ञानाचा सागर आहात भास्कराचे बोलणे ऐकून महाराज संतोषले शिष्याचे समर्पणाचे बोल ऐकून सद्गुरूस किती संतोष वाटला असेल ज्याने आपला प्राण गुरुवणू ओवाळून टाकला आहे तो स्वतःसाठी काय बरं मागेल भास्करांना पूर्ण जाणीव होती की महाराजांसाठी काहीही अशक्य नाही त्यांना ते योग्य वाटेल ज्यामध्ये माझे हित असेल तसेच ते करतील मग मी काय मागायचे कशासाठी मागायचं महाराजांनी एक प्रकारे भास्कराची ही परीक्षाच घेतली या परीक्षेत भास्कर पूर्णपणे उतरले भास्करांचे बोलणे ऐकून तेथील शिष्यांपैकी एक जण म्हणाला महाराज भास्कर आपला भक्त आहे तेव्हा या कुत्र्याच्या विषयापासून त्याला वाचवा त्यावर महाराज म्हणाले अरे हेच तर तुझे अज्ञान आहे जन्म आणि मृत्यू ही एक भ्रांती आहे कुणीही जन्मत नाही आणि कुणीही मरत नाही हे जाणण्यासाठी परमार्थ उपाय जाणावा आणि शास्त्रकारांनी सांगितलेल्या मार्गाचा उपयोग करावा प्रारब्ध योग मिळून समूळ मोह सोडून निमूटपणे भोगावा संचित प्रारब्ध क्रियमान भोगल्या वाचून बद्ध जीवाची सुटका होत नाही पूर्वजन्मी जे कर्म करावे ते या जन्मात भोगावे आणि या जन्मात जे जे करावे ते पुढच्या जन्मी भोगायला यावे याप्रमाणे जन्ममृत्यूचे फेरे सुरूच असतात असे कितीतरी जन्ममृत्यूचे फेरे आपल्याला घ्यावे लागतात आता भास्कराचे पूर्वजन्मीचे उर्वरित फेरे पूर्णपणे संपले आहेत तो अवघ्यातून मुक्त झाला आहे तेव्हा आग्रह करू नका आणि त्याचा मार्ग अडवू नका भास्करासारखा भक्तराणा पुन्हा जन्मणार नाही हे कुत्रे त्याचे पूर्वजन्मीचे वैरी होते ते आज बाळापूर येथे त्यास सावले त्याने वैरभावाचा आपला डाव साधला आता भास्कराच्या मनात थोडा जरी द्वेष शिल्लक उरला असेल तर त्याचा हा द्वेष त्याला पुन्हा एकदा जन्मास येण्यात कारणीभूत ठरेल म्हणजेच आपल्या द्वेषाचा दावा उगवण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल त्याच्या पूर्वजन्मीचे वैर संपून आता काहीही शेष राहिलेले नाही त्याच्या अवघ्या उपाधी निरसल्या आहेत तेव्हा आता याला श्वानविसापासून पिसाळू न देता मी वाचवतो महाराजांचे बोलणे इतरांना पटले नाही तरी बाळाभाऊ मात्र त्या बोधाने आनंदून गेले ते म्हणाले भास्करा तू धन्य धन्य संतसेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वाणू तुझी बाळापोरून सर्व मंडळी परत आली बाळापूरची घटना भास्कर पाटील प्रत्येकाला सांगू लागले श्री गजानन महाराजांसारखे संत शेगावला लाभले आहेत ही मत पुण्याची गोष्ट आहे आपल्या शेगावची कीर्ती अमर होण्यासाठी आपण येथे महाराजांचे स्मारक करणे नितांत गरजेचे आहे महाराजांना त्याची काही जरुरी नाही परंतु पुढच्या पिढीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे बाळापूरहून आल्यानंतर माघवद्य त्रयोदशी दिनांक दहा फेब्रुवारी एकोणीसशे सात रविवार महाराज शिष्य भास्करास म्हणाले मागवद्य त्रयोदशी स माराध बदले भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबकराजा कौपुर कर्पूर गौरव भव भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटा हे ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार नको करू आता उशीर जाऊ गंगा स्नानाला आता त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जिथे औषधी नानापरी बहुजाल अस्थि उगवल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी येथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू यधवा शिष्य भास्कर यांची महाराजांनी घेतलेली ही दुसरी परीक्षा महाराज वारंवार शिष्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात वास्तविक त्यांना सर्व काही कळते तरीही मृत्यू संकल्पनेविषयी शिष्य किती जागरूक आहे त्याच्या मनात या नश्वर देहाची पुसट आसक्ती शिल्लक आहे का शिष्य खऱ्या अर्थी मानसिक तयारीचा आहे का मोक्षप्राप्तीला तो पुरेसा सक्षम आहे का त्याच्या मनात मृत्यूची भीती किंवा देहाची आसक्ती सुप्तपणे शिल्लक आहे का हे महाराज तपासून पाहतात मनबंध मोक्ष या कारण मन हे बंधन आणि मोक्ष यास कारणीभूत आहे मनामुळेच जीवाला जन्म मृत्यूचे फेरे प्राप्त होतात आणि मनामुळेच त्याला मोक्ष देखील मिळू शकतो मन हे ब्रह्माचे उपादान आहे त्याच्यामुळेच जगाची निर्मिती होत असते म्हणून अध्यात्म मार्गातही मन ही, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तेथे वेळी मनाची उपस्थिती असणे अत्यावश्यक ठरते व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही ठिकाणी मन हजर असणे आवश्यक असते अन्यथा सारेच बिघडते महाराज भास्करांच्या मनाची उकल करण्याचा प्रयत्न करतात शिष्याला देह असतीमधून अगदी हळुवारपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण भास्करही कच्च्या गुरुचे चेले नाहीत ते गुरु तसे शिष्य यांना न्यायाने मागे सरत नाहीत त्यांचा गुरुवाक्यावर आढळ विश्वास आहे त्यांच्या मनाला आपल्या मनासारखे फाटे फुटत नाहीत त्यांच्या बुद्धीचे तरंग तुटत नाहीत त्यांचे मन आणि बुद्धी समर्पणाच्या कसोटीत पूर्णपणे उतरलेली आहे हे सर्वार्थाने गुरुला समर्पित आहेत गुरूंची इच्छा ती त्यांची इच्छा इतके ते गुरुशी तादात्म पावलेले आहेत हे करूप झाले आहेत ते महाराजांना म्हणतात भास्कर म्हणे गुरुराया आता औषधी कशा करता तुमची आहे अगाद सत्ता औषधी होऊन आघाडी आपल्या कृपेने भले विषय बाळापूरचे निमाले आयुष्याचे आहे तुरले दोन महिन्याचा आता की म्हणून वाटे मजप्रती शेगावीचे राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर अमाप्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरी तुमचे चरण इथेच मी करीस्नानं अन्य तीर्थांचे प्रयोजन मला ना आता राहिले शिष्य भास्करांच्या वरील बोलण्यावरून त्यांची अवस्था किती उच्च प्रतीची आहे याची कल्पना आणि येथे महाराजांवरील त्यांची भक्ती आणि निष्ठा किती प्रगाढ आहे हे दिसून येते ते म्हणतात महाराज आपल्या कृपेने विष तर बाळापूर्वीच निघाले आता औषधी कशासाठी आपली सत्ता औषधापेक्षा देखील वेगळी आहे माझ्या आयुष्याचे जे काही दोन महिने आपण वाढवले आहेत ते शेकावतच राहून घालवावेत असे मला वाटते आपणच आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर आहात आपले चरण म्हणजेच गोदावरी तेव्हा आपल्या चरणापाशी राहून मी गोदावरीचे पुण्य स्नान करीन अन्य तीर्थांचे मला आता प्रयोजन उरलेले नाही महाराज म्हणतात अरे तुझे सर्व खरे आहे पण तीर्थ महिमा जाणवयास हवा तेव्हा आता उशीर करू नकोस चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर यासहिके बरोबरी अशा प्रकारे भास्कर बाळाभाऊ आणि पितांबर हे तीनही अंतरंगातील शिष्यांना घेऊन सद्गुरू श्री गजानन महाराज त्र्यंबकेश्वरी निघाले महाशिवरात्रीला सोमवारी अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सात रोजी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करून सर्वांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले गंगाद्वारी जाऊन गौतमीचे पूजन केले येथे पुराणा काळात इंद्रदेव नार नारद ऋषी येऊन गेले आहेत तेच परशुरामाने तपश्चर्या केली प्रभू रामचंद्रांनी सिंहस्थ पर्वावर येऊन येथे आपल्या वडिलांचे श्राद्ध केले येथेच गुरु श्री दत्तात्रेयांना सिद्धी मिळाली आहे महाभारतात सभापर्व आणि वनपर्व यामध्ये म्हटले आहे की येथे नेहमी सिद्ध पुरुषांचा वास असतो येथील गोदावरीच्या स्नानाचे विशेष महत्त्व आहे येथे स्नान केल्याने गोमेध यज्ञाचे फळ प्राप्त होत धर्मराजा गोदावरी तटी कुशावर तीर्थावर आला होता असा उल्लेख महाभारतामध्ये आहे भारतातील मुख्य नद्यांमध्ये गोदावरीची गणना होते कुशावर्ती केले स्नानं घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिली माय निलांबिक तेवी गहनीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदास भेटावया नीलपर्वत नावाची टेकडी गावाच्या उत्तरेस आहे या टेकडीवर जाण्यासाठी दोनशे पायऱ्या असून टेकडीवर निलांबिका देवीचा म्हणजे पार्वतीचा स्वयंभू मुखोटा आहे ह्या देवीचे मंदिर दगडात बांधलेले असून अतिशय सुंदर आणि पवित्र मानले जाते अशा प्रकारे श्री गजानन महाराजांसोबत भास्कर बाळाभाऊ पितांबर यांनी निलांबिका देवीचे दर्शन घेतले आणि तेथून सर्वजण नाशिक येथे श्री गोपाळदास महंतांच्या भेटीसाठी आले तेथे ते महाराजांनी श्री गोपाळदासांची भेट घेतली तसेच श्री राम रामानंद बेडकरांनी केलेले स्वागत आणि दिलेली खडीसाखर भेट म्हणून स्वीकारली आणि नंतर स्वारी धुमाळ वकिलाकडे निघाली नाशिक येथील धुमाळ वकील म्हणजे सखाराम बळवंत धुमाळ नावाचे महाराजांचे भक्त धुमाळांचे घर नाशिक येथे मेन रोडवर आहे येथे काही दिवस राहून महाराज शेगावी परत आले महाराजांना आडगावी नेण्यासाठी जामसिंग राजपूत शेगाव येथे आला होता त्याने महाराजांना आडगावी येण्यासाठी बराच आग्रह केला तेव्हा महाराज त्यास म्हणाले तू उगाच आग्रह करू नकोस आम्ही रामनवमी झाल्यावर आडगावला येऊ महाराजांचे बोलणे ऐकून जामसिंग आला तसाच मुणगावी परत निघून गेला नंतर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो रामनवमीच्या उत्सवासाठी पुन्हा शेगावी आला शक्य अठराशे एकोणतीस चैत्र शुद्ध नवमी रामनवमी बावीस एप्रिल एकोणीसशे सात हा उत्सव नऊ दिवस म्हणजे चैत्रशुद्ध चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे चार ते शनिवार बावीस एप्रिल एकोणीसशे ते माफ करा तेरा एप्रिल एकोणीसशे सात ते बावीस एप्रिल एकोणीसशे सात पर्यंत साजरा झाला उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन आडगावात हनुमान जयंती करणे आडगाव येथील हनुमान जयंतीचा सप्ताह म्हणजे चैत्रशुद्ध त्रयोदशी ते वैशाख क्रुद्ध पंचमी दिनांक सव्वीस चार एकोणीसशे सात ते दोन पाच एकोणीसशे सात त्या वर्षी हनुमान जयंती रविवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सात रोजी होती या सप्ताहात महाराजांचे वास्तव्य आडगाव येथे होते येथे महाराजांनी अनेक लीला केल्या आडगावी असता समर्थस्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळवेला फुफा ठाच छातीवर बैसून भास्करला केले ताडणं लोक पाहती दुरून परीजवळी कोणी जाईना छामसिंगाच्या भाच्याकडे म्हणजे निरुसिंहाच्या घरी हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी महाराज आणि सोबत सर्व शिष्यही आले होते मात्र या सप्ताहादरम्यान वैशाख कृष्ण द्वितीया मंगळवार वजय योगावर दिनांक तीस एप्रिल, एप्रिल एकोणीसशे सात रोजी भास्कर पाटील यांना फुफाट्यात लोळवीत महाराजांनी त्याच्या छातीवर बसून त्यास मारले हा प्रसंग सर्वजण दुरून पाहत होते परंतु महाराजांच्या जवळ जाण्याची कोणाची हिंमत होईना तेव्हा शिष्य बाळाभाऊजवळ जाऊन महाराजांना म्हणाले सद्गुरुनाथा भास्करला आता सोडून द्या तो उन्हाने बेजार झाला आहे त्यावर शिष्य भास्कर म्हणाले ते म्हणाले भास्करा बाळाभाऊनं जोडा कर, कर। माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकांशी वाटती चापट्या दिल्या मला होता तर गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती बाळाभाऊ महाराजांना विनंती करू नका या माझ्या ईश्वराला जे वाटेल ते करू द्या लोकांना वाटते की महाराज मला मारीत आहेत पण मला गुदगुल्या होत आहेत या गोष्टी अनुभव घेणाऱ्यासच कळतात या प्रसंगातून भास्करांचे खरे शिष्यत्व प्रकट होते महाराजांनी त्यांचे ताडण करून त्यांच्यातील श्वान आणि अहंकार निवारण केला तेथून सर्वजण निरुसिंहाच्या बिराडी आले भास्कराचे ताडण करीत असता बाळाभाऊस ते याताना बघवत नव्हत्या तेव्हा बिराडी येऊन महाराज त्यास म्हणाले बाळाभाऊस बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात ते का हे तुझं प्रत आले असेल कळोनी तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानात हे क्रियमान नासावया त्यास मारले ये ठाया ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्न नव्हता हे काही महाराजांनी भास्करांना मारले हे त्यांचे क्रियमाण नष्ट करण्यासाठी हनुमान जयंतीच्या उत्सवाची सांगता झाली चैत्र कृष्णपंचमी दोन मे एकोणीसशे सात रोजी महाराजांनी सप्ताहाचा काला करून सर्वांसमावेत भोजन घेतले उत्सवाचा काला झाला वद्यपंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कर भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाणं पद्मासनं घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवावा हरी वेळ आली जवळ करी आता सावध असावे पंचमीच्या दिवशी उत्सवाचा काला झाला सर्वांची भोजनं झाली दिवसाला एक प्रहर बाकी असता समर्थ भास्कराला म्हणाले भास्करा आज तुझे प्रयाण आहे पद्मासन घालून पूर्वाभिमुख बसून चित्त स्थिर कर हरिदर्शन चित्तामध्ये साठवून घे वेळ जवळ आली आहे आता पूर्णपणे सावध असणे जरुरीचे आहे महाराज आपल्या शिष्यास किती सांभाळतात हे आवरून दिसून येते महाराज भास्कराला चौऱ्याऐंशी दिवसाचे आयुष्य देतात त्याचे सर्व क्रियमान नष्टही करून टाकतात आणि प्रयाणाच्या आधी त्याला जागरूक करून सांगतात की आता सावध असले पाहिजे चित्त स्थिर करून हरिण स्मरण करीत राहा ऐसा योग न शास्त्रात कथिला गुरुने शिष्य समाधीस्थ केला एवढ्यावरच महाराज थांबत नाहीत तर ते उपस्थित भक्त आणि शिष्यमंडळींना म्हणतात इतर जनांकारणं म्हणू लागले करा भजनं विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने हा तुमचा बंधूबला जातो आज ऐकून त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून श्री सांगितल्याप्रमाणे ठेवून वृत्ती अंतर्मुख भक्त आणि गुरुबंधू पुष्पमाळा आणि बुक्का वाहून भास्कराचे पूजन करीत होते महाराज दूर बसून हे सर्व कौतुक पाहत होते एक प्रहर भजन झाले सूर्य माध्यानी आला महाराजांनी मोठ्याने हर हर असा शब्द केला सरशी भास्कराचा प्राण वैकुंठाला गेला संतांनी हाती धरले ज्याला तो पाहुणा हरीचा अशा प्रकारे दोन मे एकोणीसशे सात चैत्र कृष्ण पंचमी गुरुवार दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी महाराजांनी आपल्या ह्या पट्टशिष्याला स्वहस्ते समाधी दिली आता स्कंदपुराणातील गंगावतरणाची थोडी कथा ऐकूया गंगाद्वार हे ठिकाण ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे या पर्वतावर चढून गेले असता गंगेचा प्रवाह दिसतो म्हणूनच त्या ठिकाणास गंगाद्वार असे म्हणतात येथे गंगामातेची मूर्ती आहे येथून गोमुखातून गंगा प्रकट होते गंगेच्या मूर्तीजवळ जे कुंड आहे त्याला वराहकुंड असे म्हणतात त्याच्या उत्तरेस कुलांबिका देवीचे मंदिर आहे याच पर्वताच्या पठारावर उत्तर भागी अष्टोत्तर शिवलिंग तसेच गोरक्षनाथांची आणि श्री मच्छिंद्रनाथांची गुंफा आहे रस्त्यात रामकुंड आणि लक्ष्मणकुंड ही तीर्थे लागतात त्र्यंबकेश्वर येथे गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहल्या यांनी हजारो वर्ष तपश्चर्या के केली तप करीत असताना या भागात सलग शंभर वर्षे अवर्षण झाले शेवटी त्यांनी वरुणदेवाची प्रार्थना केली तेव्हा देव प्रसन्न होऊन म्हणाले की ईश्वरी अवकृपेमुळे झालेल्या आवर्षणामुळे मला वृष्टी करता येत नाही तू येथे एक खोल खड्डा खोल आणि तुला तेथे अक्षय जलाची प्राप्ती हो होईल हा खड्डा म्हणजेच गौतम तलाव होय गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आणि आश्रमातील ऋषी पत्नी यामध्ये झरातील पाणी भरण्यावरून एकदा भांडण झाले त्यांनी आपापल्या पतीस ही घटना कठण केली त्यामुळे गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्याविषयी इतरांच्या मनात द्वेष निर्माण झाला त्यांनी गणपतीस प्रसन्न करून गौतमांच्या आश्रमातून काही निमित्ताने दुसरीकडे कसे जाता येईल यावर उपाय विचारला गणपतीने उपकार करणाऱ्यावर असा अपकार करू नये असे त्यांना सांगितले तरीही त्यांनी हट्ट सोडला नाही शेवटी गणपतीने एका गायीचे रूप घेतले आणि गौतमाच्या भात शेतीत सुरुवात केली तेव्हा गौतम ऋषींनी येऊन एका काटकीने गायीला हकलण्याचा प्रयत्न केला त्या कारणाने ती गाय मृत्यू पावली आता मात्र इतरांच्या मनाजोगे झाले गौतमांच्या हातून घडलेल्या या महापाथकामुळे इतर ऋषी आश्रम सोडून गेले तेव्हा ह्या पातकातून मुक्त होण्यासाठी तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करावी आणि ब्रह्मगिरी पर्वतावर एकशे एक, एक प्रदक्षिणा घालाव्यात ह्या पश्चर्यने श्री शंकर प्रसन्न होतील आणि त्याद्वारे श्री शंकरांच्या जटेतील गंगा भूलोकी आणून त्यामध्ये स्नान करावे या गंगाजलाने शंभर कुंभ भरून त्र्यंबकेश्वरास स्नान घालावे यामुळे आपण पातक पाप पापमुक्त व्हाल गौतम ऋषींना पाप, पाप प्रक्षालनार्थ हे व्रत सांगण्यात आले ऋषींनी सांगितल्याप्रमाणे गौतमानी श्री शंकरास प्रसन्न करून घेतले आपल्या जटेतील गंगा माझे आणि जगाचे उद्धारासाठी द्यावी अशी प्रार्थना केली मात्र गंगा भूलोके जाण्यास तयार होईना तेव्हा श्री शंकराने जटा आपटून तिला भूलोके जाण्यास भाग पाडले तेव्हा गंगेने विनंती केली की या ब्रह्मगिरी पर्वतावर आपण कायमचे वास्तव्य वा करून राहिलात तरच मी भूमंडळी जाईन अन्यथा नाही श्री शंकरांनी ते कबूल केले अशा प्रकारे ही गंगा इथे गोदावरी या नावाने अवतरित झाली आहे सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन सर्व श्रोत्यांना नमस्कार आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत त्याचा भाग अठ्ठावीसावा आज बघूया पृष्ठ क्रमांक आहे एकशे वीस द्वारकेश्वराची येपाशी समाधी दिली भास्करासी श्री गजानन महाराजांनी आपला पट्टशिष्य भास्कर पाटील यांना श्वानविषापासून मृत्यू येऊ न देता चौऱ्याऐंशी दिवसांचे आयुष्य वाढवून दिले आणि त्यांना आडगाव येथे द्वारकेश्वरासनिध स्वहस्ते समाधी दिली त्यासाठी त्यांनी हेच स्थळ का निवडले असावे महाराजांच्या सर्व लीला रहस्यपूर्ण आहेत आपल्याला त्याची उकल होणे कदाचित शक्य नाही का काही घटना त्या ठिकाणी का घडाव्यात त्यामागे असलेला उद्देश आणि त्या ठिकाणचे महात्म्य विसरून चालत नाही आडगाव हे पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे आडगाव येथे दिनांक दोन मे एकोणीसशे सात शक्के अठराशे एकोणतीस चैत्र चैत्र कृष्णपंचमी गुरुवारी श्री गजानन महाराजांनी स्वहस्ते भास्करांना वैकुंठस्थानी स्थान दिले लोकपुसती महाराजांसह कोठे करणे समाधीस या भास्कराच्या शरीरास कोठे नावे ठेवावया समर्थ अवघ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती त्याच्या सन्निध आहे सती तेथे ठेवा थे करला द्वारकेश्वर येथील पशुपती मंदिर येथल्या शिवलिंगाची स्थापना भगवान श्रीकृष्णांच्या हस्ते झाली तेथे सतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी भास्करास समाधी द्यावी असे महाराजांनी सांगितले महाराजांची आज्ञा होताच लोकांनी केळीचे खांब लावून विमानाच्या आकाराचे मखर बांधले त्यात भास्कराचे कलेवर ठेवून मृदुंगाच्या नादात भजनाचा गजर करीत ती शोभायात्रा महाराजांच्या सल्ल्यानुसार वाजत गाजत द्वारकेश्वराच्या मंदिराजवळ आली तेथे महाराजांच्या उपस्थितीत भास्कर पाटलास समाधी दिली गेली सांग विधी समाधीचा ते ठाई झालासाचा लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो दुसरी दिवसापासून समाधीच्या सन्दिधी जाणं होऊ लागले अन्नदान स्थान गरिबांचे आडगावाच्या सन्दिधी साचे अंतर एक महिलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती, होती विशेष तेठाया निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर असे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे झाडे आडगाव वखोरीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारित तिथे समाधी दिदली खरी समर्थांनी भास्करला द्वारकेश्वर हे स्थान अतिशय रमणीय आहे तिथे गेल्यानंतरच त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते ते तेव्हा तिथे अश्वत्थ निंब मांदार वड औदुंबर आंबा अशी वृक्षराजी होती त्या ते काळी तेथील परिसर वृक्षलतांनी व्यापलेला होता आज ते स्वरूप थोडे बदललेले असले तरी तेथील महात्म्य कायम आहे पावित्र्य टिकून आहे आज येथील अजान वृक्षांना पाहिल्यावर आपण आळंदीत आल्यासारखे वाटते आजही तिथे ईश्वरी चैतन्याची कंपनं जाणवतात तेथील वातावरण अंतर्मुख करण्यास ती कारणीभूत ठरतात द्वारकेश्वर हे शिवालय सर्वे नंबर तीनशे अकरा एफ क्लासमध्ये रजिस्टर्ड झाले असून त्याचा विस्तार एक एकर अठरा गुंठे इतका आहे सरकारी दृष्ट्या फार पुरातन असे हे स्थळ आहे हे मंदिर जवळजवळ आठशे पंचवीस वर्षापूर्वीचे असून तेथील शिवलिंग कृष्णकालीन आहे पश्चिमेकडून वाहणारी सुनंदा पूर्व बाजूने वाहणारी नंदिनी आणि त्यांना गुप्तपणे मिळणारी मंदाकिनी अशा त्रिवेणी संगमाच्या मधोमत असणाऱ्या या स्थलाचे पावित्र्यही अपूर्व आहे या ठिकाणी देवमास्तर यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे एकोणचाळीस दरम्यान ते येथे वास्तव्य करून होते येथे त्यांची अनेक लोकोपयोगी कार्य झालेली आहेत ते महाराजांच्या शिष्यमंडळींपैकीच एक होते द्वारकेश्वर येथे पूर्वी एक पुरातन गडी आणि धर्मशाळा होती ती फार जीर्ण झाली होती बाहेरून येणारी संत मंडळी व राहत असत त्या जीर्ण धर्मशाळेच्या जागी विस्तृत अशी धर्मशाळा बांधावी सर्व पुरातन देवालयांचा जीर्णोद्धार करावा तसेच या पवित्र स्थळास उपसर्ग पोहोचू नये म्हणून काटेरी कुंपण घालावे असे गावकऱ्यांना वाटे त्यांच्या विनंतीवरून देवमास्तरांनी सरकारतर्फे धर्मशाळेसाठी जागा मिळवण्यापासून ते खेडोपाडी वर्गणी गोळा करणे आदी सर्व कामे केली ही धर्मशाळा इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये बांधली तसेच त्यांनी तेथील पार्वतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला द्वारकेश्वर मंदिराच्या विहिरीची त्यांनी दुरुस्ती केली हे शिवालय देवमास्तरांना फार आवडत असे इथे प्रत्यक्ष शंकरांनी त्यांना दर्शन दिले होते येथे असलेल्या पाय विहिरीतच महाराजांनी मनकर्णिका नेमली होती आडगाव येथील शिष्य भास्कर पाटील यांचे समाधी मंदिर महाराजांच्या समक्षच बनलेले होते मात्र सभामंडपाचे काम हरिभक्तपरायण श्री वासुदेव महाराज यांच्या हस्ते इसवी सन एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे मध्ये पूर्णत्वास गेले तेव्हापासून तेथे बाराही महिने अखंड नामसंकीर्तन आणि निरनिराळे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत श्री वासुदेव महाराजांच्या सेवाकार्यातून हे भास्कर महाराज संस्थान नावलौकिकास प्राप्त झाले आहे त्यांच्याद्वारे अनेक सेवाकार्य झाली आहेत आता श्री भास्कर महाराज संस्थान श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यात विलीन करण्यात आले आहे आता या क्षेत्राचा विकास होण्यास फार वेळ लागणार नाही श्री भास्कर महाराज संस्थान हे अकोट हिवरखेड रोडवर अडगावच्या उत्तरेस एक किलोमीटर अंतरावर आहे श्री गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्ताने येथे जाऊन आपले जीवन धन्य करून घ्यावे आडगावचे स्थानमहात्म्य आता थोडे ऐकूया सुनंदायाम वर्ष शतम पदैकेन भुवस्पृशन स्थप्यमानस्तपो घोरा मिदन मनवाह भारत भागवतातील स्कंद आठव्यामधील हा श्लोक आहे आडगाव येथील सुनंदा नदीच्या काठी स्वयंभू मनूंनी एका पायावर उभे राहून शंभर वर्ष तप केलं त्यावेळेस दैत्यगण ह्या तपसाधनेत व्यत्यय आणत असत भगवान विष्णूंनी यमदेवा हस्ते दैत्यानं ठार केले आणि स्वयंभू आशीर्वाद दिला येथेच सूर्यदेव अश्वरूपाने उदयास आले आणि अश्विनी कुमारांनी जन्म घेतला पुढे सर्वजण स्वधामी परतले सुनंदा ही नदी पूर्ववाहिनी होती विश्वोद्धार्थ कामधेनू ही पूर्वीची नंदिनी न... नदी झाली चंद्रकन्या इंदुमती ऋषी मुनींच्या सेवेसाठी नदी रूपाने अवतरली त्या पयोषणी पूर्वेस वागेश्वरी त्रिवेणी संगम आहे शिवशंकरांच्या आज्ञेने अगस्ती ऋषी इथे स्नान करून पुढे दक्षिणेस गेले राम सीता आणि लक्ष्मण येथूनच पंचवटी येथे गेले होते हे श्रीरामक्षेत्र म्हणून पावन झाले द्रोणागिरी जो आणला लक्ष्मणे वाचविला लक्ष्मण मूर्छित झाला असता मारुतीने औषधी वनस्पतीयुक्त द्रोणागिरी पर्वतच येथे उचलून नेला त्यावेळी त्या, त्या पर्वताचा काही भाग जिथे पडला तोच हा आडगाव येथील हिमालय पर्वत स्थावरानाम हिमालय श्रीकृष्णांनी रुक्मिस युद्धामध्ये पराजित करून रुक्मिणीसह द्वारकेश्वर येथे येऊन आत्मशिवलिंगाची स्थापना केली या युद्धासाठी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना जेथे अडवले तेच हे आडगाव पुढे पराभूत रुक्मीस श्रीकृष्णांनी जीवनदान दिले असले तरी घडल्या प्रकाराची शिक्षा म्हणून त्यांनी रुक्मीचे मुंडण केले ते ठिकाण पुढे मुणगाव म्हणून प्रसिद्ध झाले कृष्णार्जुन अश्वमेध यज्ञासाठी येथूनच पुढे गेले 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 होते आडगावची लढाई एकोणतीस नोव्हेंबर अठराशे तीन जनरल वेलस्ली त्या तत्कालीन गव्हर्नर जनरलचा भाऊ त्याकाळी त्याची गणना सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये होईल हाच जनरल वेलस्ली पुढे विश्वविख्यात ड्यूक ऑफ वेलिंग्टन झाला त्याने इतिहास प्रसिद्ध वॉटरलूच्या युद्धात जगातील महान सेनानी नेपोलियनला परास्त करून त्याच्या विश्वविजयाच्या स्वप्नास भ्रष्ट केले हा जनरल वेलस्ली सत्तावीस नोव्हेंबर अठराशे तीनमध्ये अकोला येथे येऊन अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आडगाव येथे युद्धासाठी रवाना झाला या युद्धासाठी दौलतराव शिंदे खान्देशातून मलकापूर मार्गे पुराडात आले आणि त्यांनी वेलसलीशी लढाई थांबवण्याविषयी बोलणी केली दौलतराव शिंदेनी आपले लष्कर एलेजपूरच्या पूर्वेस वीस कोसावर न्यावे म्हणजे आम्ही लढाई थांबू असे वेलसलीने शिंद्यांजवळ कबूल केले मात्र भोसल्यांशी आमची तशी बोलणी न झाल्याने त्यांच्यावर मात्र आम्ही हल्ला करू असेही तो म्हणाला भोसल्यांना एकट्याच संकटात टाकणे शिंद्यांना पटले नाही ब्रिटिशांनी भोसल्यांशी देखील युद्ध करू नये हे शिंद्यांचे म्हणणे वेलसलीस मान्य झाले नाही शिंदे यांनी भोसल्यांना एकाकी न सोडता त्यांच्या लष्कराशी एकत्र येऊन दोघेही लढाईच्या तयारीने उभे राहिले शिंद्यांचे लष्करात फक्त घोडदळ आणि थोडे लष्कर होते भोसल्यांचे लष्कर बरेच मोठे असून त्यात घोडदळ पायदळ तोफखाना वगैरे सर्वच होते भोसल्यांचे लष्कर अडगावाजवळ शिरसोली गावी मन्या बापू यांचे हाताखाली तळ देऊन होते शिंदे त्यांचा मिळाले आले वेलसलीने पातुर्डी म्हणजेच पाथर्डीच्या गडीवरून सर्व मराठा लष्कराची ठेहणी केली अडगाव आणि शिरसोली यांच्या दरम्यान मराठ्यांचे लष्कर पसरलेले होते मराठ्यांचा तळ चार पाच मैलावर पडलेला होता त्याच्या पिछाडीस अडगाव हे गाव व बागबागाईत मळे होते समोरचे मोठे समोरचे बाजूस मोठे मैदान होते परंतु ते व्यवस्थित नसून त्यात बारीक सारीक नाले ओहोळ होते अशा ठिकाणी भोसले आणि शिंदे यांच्याशी इंग्रजी सैन्याचे एकोणतीस नोव्हेंबर अठराशे तीन रोजी भीषण युद्ध होऊन त्यात मराठ्यांचा पराभव झाला येथून पुढे वेलसलियाने गाविलगड येथे तेरा ते पंधरा डिसेंबर अठराशे तीनमध्ये युद्ध केले ही सर्व माहिती वऱ्हाडाचा इतिहास या पुस्तकातून लिहिलेली आहे सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन सर्व श्रोत्यांना नमस्कार आपण श्री लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत त्याचा भाग एकोणतीसावा आज बघूया पृष्ठक्रमांक आहे एकशे बावीस आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे यास्थला पट्टशिष्य भास्कर पाटील यास, यास महाराजांनी स्वहस्ते द्वारकेश्वराजवळ अडगावी समाधी दिली त्या ठिकाणी दहा दिवस अन्नदान झाले दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाणं होऊ लागले अन्नदान गोरगरिबांकरणे दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नामजाचे द्वारकेश्वराच्या परिसरात भास्कर पाटील यांना महाराजांनी स्वहस्ते समाधी दिली त्या समाधीजवळ गोरगरिबांना अन्नदान दिले गेले दहा दिवस येथील चिंचीच्या वृक्षाखाली भोजनाच्या पंक्ती होत पंक्ती जेवायला बसल्या की कावळे अतोनात त्रास देत त्यांच्या काव काव ओरडण्याने कुणाला कुणाचे बोलणे समजत नसे पत्रावळीचे द्रोण देखील उचलून न्यायला ते घाबरत नसत जेवणाऱ्यांच्या अंगावर मलोत्सर्ग करीत असत त्यांच्या अशा वर्तनाने सगळे लोक त्रासून गेले होते हा संत भंडारा दिनांक दोन मे एकोणीसशे सात पासून अकरा मे एकोणीसशे सातपर्यंत दहा दिवस सतत सुरू होता त्या योगे लोक त्रासले कावळ्यासहाकू लागले बिल्लांनी ते तयार केले तिरकमटे त्या मारावया लोक त्या त्रास देणाऱ्या कावळ्यांना हाकू लागले बिल्लांनी त्यांना मारण्यासाठी तिरकमटे तयार केलेत तई बोलले गजाननं अवघ्या लोकांना लागून नका मारू त्या कारण अपार्धतांचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा काकी हा भास्कर वैकुंठिक इलासा आचार हा पितृ लोकावर नाही मुळीच राहिला लोकांच्या त्या प्रयत्नास पाहून महाराज म्हणाले कावळ्यांना मारू नका त्यांचा काहीही अपराध नाही या भास्कराच्या भंडाऱ्यात येण्याचा त्यांचा एवढा एकच उद्देश होता की इतर लोकांप्रमाणे आपल्यालाही प्रसाद मिळावा कारण भास्कर हा वैकुंठास गेलेला आहे त्याला पितृलोकाचे बंधन राहिले नाही तो पितृलोकात न राहता वैकुंठाला गेला आहे महाराजांनी त्याला मुक्त केले आहे जोपर्यंत मन कर्मबंधनात बांधलेले असते किंवा भोग भोगायचे शिल्लक राहिलेले असतील तर तो जीव पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो माणसाच्या वासना शिल्लक राहिल्यास त्या जीवाला अशी गती प्राप्त होते भास्कराची ही सर्व बंधने महाराजांनी तोडून टाकली होती राहिलेले भोग भोगण्यातून त्याला मुक्त केले होते बाळाभाऊस द्वेषापोटी त्याने महाराजांकरवी मारून घेतले होते महाराजांनी भास्कराला परत मारून तो द्वेषही नष्ट करून घेतला अशी महाराजांची कृपा आपल्या शिष्यावर होती त्यांनी भास्कराच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवून त्याला समाधी दिली भास्कर मुक्त केले तो वैकुंठाचा अधिकारी झाला दहा दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करत सपिंडी होता जायपुढे त्या अकराव्या दिवशी बळी देते कावळ्याशी काक जेव्हा स्पर्शेल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरलेसाचे म्हणून त्या कावळ्यांचे पित्त गेले खवळून आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे यधवा या सोमसूर्य लोकांचे करण तशी नुर्लेसाचे म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन जयालानं ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणीतले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू या भंडाऱ्याचा ऐसा कावळ्यांचा दिसतो या कृतीने श्री गजानन महाराजांनी ह्या प्रसंगाद्वारे धर्मातील गूढ आणि वैज्ञानिक सत्य पुढच्या पिढीसाठी पुना प्रस्थापित पुनर्जीवित केले आहे आजच्या विज्ञानुगात मरणोत्तर बाबींवर अंधविश्वासाच्या दृष्टीने किंवा भावनेने बघण्यात येत आहे मरणानंतर स्वर्ग वैकुंठ प्राप्तीची स्थाने आहेत काय यावर विश्वास किंवा श्रद्धा ठेवणाऱ्यांची संख्या रुढावत आहे या, या विचारसरणीने धर्माची मूल्ये आणि संस्कृती लयाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येक बाब ही विश्वासावर श्रद्धेवर अवलंबून आहे जग म्हणजेच हे ब्रह्मांड ज्ञात अज्ञात आणि अज्ञेय ह्या तीन बाबींनी मिळून चालते आहे पण आज विज्ञानाची फुशारकी मरणारे लोक ज्ञात आणि अज्ञात ह्या दोनच बाबी मानतात जे जाणले आणि जे जाणवू जाणले जाऊ शकते पण अज्ञात आहे एवढाच त्यांचा प्रपंच असतो पण एवढ्यावरच काम भागत नाही अज्ञेया वाचून ते होऊ शकत नाही पण हे जाणलेच जाऊ शकत नाही इतके ते सूक्ष्म आहे बुद्धी आणि मनाच्या कक्षे बाहेरचे आहे मन म्हणजे नेमके काय व ते कुठे आहे हे आपण दाखवू शकत नाही ते दिसत नहीं। ते आस नाही म्हणून त्यास नाही असे कोणी म्हणू शकत नाही असा हा सगळा प्रकार आहे आपण जाणत्या लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवतो की नाही शास्त्रज्ञ प्रयोग करतात शोध लावतात त्यांचे सिद्धांत मांडतात व सिद्धांताप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण विसंबून राहतो त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शोधाचा प्रयोग आपण स्वतः करीत बसत नाही चंद्रावर माणूस गेला त्यांनी सांगितलेल्या तेथील सर्व बाबी आपण शंभर टक्के मानतो स्वीकृत करतो अगदी तसूभरही शंका घेत नाही किंवा मला हे मान्य नाही असा मूर्खपणाही करत नाही तसेच हे सूक्ष्मशास्त्र आहे त्या शास्त्राचा शोध संत लावतात ते जाणतात अनुभवतात आणि लोकांना सांगतात पण त्यांच्यावर आपण विश्वास ठेवत नाही कारण संत आपल्याला अशिक्षित किंवा वेडसर वाटतात पण हा आपला भ्रम आहे अज्ञानाचा भाग आहे हा भाग इतरांना दाखवता येत नाही त्या अवस्थेत गेल्यानंतरच तो स्वतःला जाणला जाऊ शकतो हा केवळ अनुभवाचा आणि अनुभूतीचा भाग असतो जे खरे अधिकारी संतश्रेष्ठ आहेत त्यांच्या शब्दांना प्रमाण मानणं जरूरी आहे त्यांच्यावर आपला विश्वास ठेवणे आवश्यक आहे पण आपण तसा विश्वास ठेवत नाही त्यामुळे आपण त्यापासून वंचित राहतो महाराज अवतार श्रेष्ठ आहेत त्यांना कोणतीही उपाधी नाही किंवा नको लोकांनी आपल्याला मानावे पुजावे याची त्यांना अजिबात गरज वाटत नाही ते जगाच्या कल्याणाचा कार्यभाग घेऊन स्वयंभूपणे अवतारित झाले आहेत ते जगाच्या सत्याला जगाला सत्याच्या दिशेने नेत आहेत फक्त आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धया धारणम सा श्रद्धा कथिता सत्यबुद्धया धारणम ज्याचा शास्त्र आणि गुरुवाक्यावर श्रद्धापूर्वक दृढ विश्वास आहे त्यालाच सत्यवस्तूचा लाभ होतो महाराज सांगतात माणूस मेल्यानंतर त्याचा प्राण दहा दिवस अंतरिक्षात परिभ्रमण करीत असतो पिंडदान झाल्यानंतरच तो पुढे जातो म्हणजे दुसऱ्या योनीमध्ये जातो कावळ्याला पिंड दिल्यानंतर जेव्हा तो त्या स्पर्श करेल तेव्हाच त्याला पुढे जाण्याचा जा मार्ग सुकर झाला आहे याची खात्री आपल्याला होते आजही आपण या क्रिया श्रद्धेने विश्वासाने करीत आहोत श्राद्ध तर्पण हा गृहस्थाचा श्रेष्ठ धर्म आहे सर्व जीव गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात गृहस्थाश्रम हा धर्माचा आधार आहे सारे वर्ण आणि आश्रम ह्यावर अवलंबून असतात प्रत्येक गृहस्थाने हे विधी कार्य पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याचबरोबर हे कर्म करताना जे लोक शोषण करीत असतील त्यास बळी पडू नये मात्र जेवढे अत्यावश्यक आहे तेवढेच करावे आता प्रश्न असा आहे की कावळ्यांनी पिंडशिवला की तो जीव पुढील गतीस प्राप्त झाला असे महाराज का म्हणतात त्याच्यामागे फार मोठे सत्य आहे ते म्हणजे सर्व पक्षांमध्ये व कावळ्यामध्ये थोडा फरक आहे तो महत्वाचा आहे कावळ्याला जी सूक्ष्मदृष्टी असते ती इतर पक्षांकडे नाही माणसालाही नाही या त्याच्या सूक्ष्मदृष्टीने त्यास मृत माणसाचा सूक्ष्म सु देह दिसतो तो सूक्ष्म देह जर तेथे असला तर तो फक्त कवळ्यालाच दिसतो व त्यामुळे तो पिंडाजवळ जात नाही त्या स्पर्श करीत नाही या सूक्ष्म देहावर अनेकांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे स्थूल देहातून सूक्ष्म देह निघून जातो एवढे मात्र त्यांनी मान्य केले आहे असो तो आपला विषय नाही भास्कराने वैकुंठाची प्राप्ती केली त्यामुळे त्या त्याला पिंडदानाचे प्रयोजनच उरले नाही हे कावळ्याने जाणले आणि त्या कारणाने त्यांचे पित्त खवळले भास्कराने वैकुंठी गमन केले आहे हे भंडाऱ्याचे अन्न प्रसाद म्हणून आपल्याला मिळावे असा विचार कावळ्याने केला आणि त्या अमृततुल्य प्रसादासाठी ते तुटून पडले खरे पाहता संन्यासी मैलियावर पुत्रे पार्वण श्राद्ध किजे निर्धारी एकादश दिनी पन्नगारी शास्त्रप्रकारी किजे नाही पिंडक्रिया त्यास नाही अशौचाचा लवलेश नाही शोकासी अवकाश विष्णुरूप सरस म्हणून या जे पाप तीर्थ न दवळीत ते पाप साधूदर्शने जात साधूंनी फार केले पुनित माझी या पदा ते बहुत साधूंचे संघाचा लव तुळणेसी न तुळे स्वर्ग परिस्यसी मुक्ती न पावे साम्यतेसी वास्तव सर्वांसी उत्तम साधू संघ संन्यासी मरण पावल्यास अशौच लागत नाही कारण त्याची प्रेतक्रिया उदकदान अशौच व सपेंडीकरणादी यास निषेध आहे अकराव्या दिवशी सपेंडीच्या स्थानी पार्वण श्राद्ध मात्र करावे हा निर्णय त्रि, त्रिदंडी संन्यासी एकदंडी संन्यासी हंस परमहंस इत्यादी सर्वांविषयीच जाणावा असा उल्लेख धर्मसिंधूमध्ये आहे भास्करास शास्त्राप्रमाणे पिंडदानाचा विधी उरला नाही हा मृत्यू नाही हे वैकुंठागमन आहे साधू सहवासाने ही पर्वणी भास्करांना उपलब्ध झाली आहे जी पापबंधने जपतप तीर्थस्नानाने जात नाहीत ती साधू सहवासाने कशी नष्ट होतात त्याचे हे प्रमाण आहे स्वर्गसुखापेक्षाही सहवास श्रेष्ठ आहे सर्ग स्वर्गप्राप्तीनंतर पुन्हा जन्म मृत्यू आहे पण संत कृपा झाली की त्या पलीकडचे वैकुंठस्थान प्राप्त होते व नंतर हे फेरे पडत नाहीत महाराजांसारख्या श्रेष्ठ अवतारी संतांच्या सहवासाने भास्करास हे सहज प्राप्त झाले आहे त्यास सोम सूर्य लोकांच्या भयाचे कारण उरले नाही तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगता जी तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण ना तरी भास्करा लागोन येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवाघे जण मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका महाराज कावळ्यांना म्हणतात अरे जीवानो माझ्या ऐका तुम्ही सर्वजण हा भंडाराचा प्रसाद घेऊन तृप्त व्हा मात्र उद्यापासून हे स्थळ वर्ज करा नाहीतर माझ्या भास्कराला कमीपणा येईल येथे महाराजांनी माझ्या भास्करास असे म्हटले आहे या त्यांच्या एका शब्दात शिष्यावरचे त्यांचे प्रेम प्रकट झाल्याशिवाय राहत नाही महाराजांनी कावड्याना सांगितले उद्यापासून हे स्थान वर्ज्य करा पण काही कुच्छित बुद्धीचे लोक त्या भंडाऱ्यात होतेच ते असून एकमेकास म्हणाले माणसाच्या आज्ञेत पक्षी कुठे वागतात का पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे उसने कधी न आणावे अवसान ते अंगात दुसऱ्या दिवशी ते कुच्छित लोक मुद्दाम त्या ठिकाणी कावळे आलेत की काय हे बघायला आले मात्र कावळ्यांचा कुठेही पत्ता नव्हता ते पाहून ते चकित होऊन लज्जित झाले आपण धरलेल्या संशयाबद्दल पश्चाताप होऊन त्यांनी महाराजांचे पाय धरून माफी मागितली कावळा त्या ठिकाणी बारा वर्ष आला नाही असे महाराजांच्या शब्दात बळ आहे सजीव निर्जीव जाणती तुझा अधिकार अशा प्रकारे चौदा दिवस झाल्यावर महाराज आपल्या शिष्याचा समाधी सोहळा संपन्न करून अडगावाहून दिनांक पंधरा मे एकोणीसशे सात रोजी आपल्या इतर शिष्यांसह शेगावी परत आले पुढे महाराजांनी क्षेत्र आडगावी जाऊन चैत्र शुद्ध त्रयोदशी ते चैत्र कृष्ण पंचमी पर्यंत चार यात्रा महोत्सव सप्ताह स्व उपस्थितीत केले शिष्य भास्कर यास येथे समाधी देण्यामागे महाराजांचा फार मोठा उद्देश आहे आज त्या गोष्टीची महती पटायला लागते हे स्थान म्हणजे विदर्भाची अळंदी शेगाव पंढरपूर झाले आहे अडगावी जिथे मा भास्करांची समाधी आहे तेथे अळंदीप्रमाणे अजान वृक्ष आहेत भव्य असा पिंपळ वृक्ष आहे व त्या सान्निध्यास ही समाधी आहे या क्षेत्री गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या अळंदीला गेल्याची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही येथे हरिनाम सप्ताह हो, ज्ञानेश्वरी पारायणे व अखंड वीणा या सर्व उपक्रमांनी तेथील चैतन्यात भर पडली उप, आहे चैतन्याची शोभा वाढवण्याचा हस्तुत्य उप उप उपक्रम आहे प्रत्येक भक्ताने तिथे जाऊन महाराजांनी ठेवलेल्या आनंदाचा चैतन्याचा आस्वाद घेतला पाहिजे आज हे संस्थान हरिभक्तपरायण वासुदेव महाराजांनी शेगाव संस्थानला सुपूर्द केले आहे आता महाराजांच्या संकेताने आणि कृपेने हा परिसर खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाला लागून असंख्य जीवांचे कल्याण होईल असे आम्हास वाटते या सगळ्या परिसरात भक्तीचे भरघोस पीक येईल असा आम्हाला विश्वास वाटतो पृष्ठ क्रमांक एकशे पंचवीस वाचवले जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत दुष्काळाच्या साली तुकाराम यांनी विहीर खोदणे सुरू केले ही विहीर दोन पुरुष एवढी खोल खोदणे सुरू केले खोदताना विहिरीखाली काळा पाषाण लागला विहिर खोदणे अशक्य झाले तेव्हा त्या खडकात छिद्रे करून त्यामध्ये दारू ठासून सुरुंगाच्या सहाय्याने त्यातील दगड फोडण्याचे काम सुरू झाले विहिरीच्या तळाशी चार बाजूने चार छिद्रे करून त्यात दारू ठासून भरली गेली आणि आत दोऱ्या घालून एरंड पोंगळ्या पेटवून चारी दोऱ्यातून सोडल्या का गेल्या काही वेळातच त्या पोंगळ्या दोऱ्यांच्या गाठीवर जाऊन अडकल्या पुंगळी खाली जात नव्हती त्यामुळे दारूस विस्तव लागत नव्हता त्यात पाण्याचा जोर वाढून ते सुरुंगाच्या जवळ येऊ लागले तई कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्यासारखी व आणि तू येईल वरी पुंगळ्या जातील तोवरी बाराची या शेजारी म्हणजे काम होईल विहीर खोदवून घेणाऱ्या मुकादमाने असा विचार केला की त्या पुंगळ्या खाली गेल्या नाहीत आणि सुरुंगास जर पाणी लागले तर सुरुंग वाया जाईल म्हणून कामावरचा एक मजूर गणुजौरी याला सांगितले की तू विहिरीत उतर आणि दोरीच्या गाठीवरून पुंगळ्या थोड्या पुढे सरकव आणि पुंगळ्या सुरुंगाजवळ जाण्याच्या आतच विहिरीतून तू निघून ये गणुजरी ह्याची सुरुंगाजवळ जाण्याची हिंमत होईना इतरांचीही तीच गत झाली होती तेव्हा मिस्तरीने गणूजवरीला दटावले गणूजवरी बिचारा गरीब मजूर माणूस तेव्हा मिस्तरीने त्याला जबरदस्ती करून विहिरीत उतरण्यास भाग पाडले काय करतो बिचारा दारिद्र्य होते त्याच्या पदरा याच्यासाठी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा मिस्तरीने दटावले म्हणून नाईलाजाने गणूजवरी विहिरीत उतरावयास तयार झाला महाराजांचे स्मरण करीत विहिरीत उतरून गणूने एक एरंड पुंगळी सरकवली ती क्षणातच खाली जात दारूला जाऊन भिडली आणि तो दुसरी पुंगोळी सरक पुंगळी सरकवणार एवढ्यात मोठा स्फोट झाला गणूजौरी आतच अडकला कांढोळ्या बसवणाऱ्या आवाजाने गणूजरी घाबरला आणि बसल्या ठिकाणीच त्याने महाराजांचा धावा केला आणि तो म्हणाला महाराज तुमच्याशिवाय माझे रक्षण करणारे इथे कोणीच नाही आता तुम्हीच माझे रक्षण करण्यासाठी धावून या विहिरीत दुराचा डोम झाला होता दुसरा सुरुंग फुटण्याची वेळ आली तेवढ्यात गणू जवऱ्याच्या हातात एक कपार लागली त्या कपारीत तो जाऊन बसला एका मागून एकानी पेट घेतला सुरुंगाने उडाला सुरुंग असे तिने तगड अपार निघाले सुरुंग फुटून शांत झाले दूर उभे असलेले कामकरी व बाया माणसं विहिरीत डोकावून बघू लागले त्यांना कोठेही गणू जवळीचे अस्तित्व दिसेना त्याचे शरीर छिन्न भिन्न झाले असावे किंवा दगडाप्रमाणे गणूही बाहेर उडाला असावा अशा नाना कल्पना ते करू लागले त्याचे प्रेत आजूबाजूस पडले असल्यास कोणाला तरी ते पाहण्यासाठी पाठवा असा मिस्त्रीचा आवाज ऐकून गणू म्हणाला मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत गजाननांच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला दोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द वर उभे असलेल्या लोकांनी ऐकले तेव्हा त्यांना आनंद झाला काहीजण विहिरी उतरले दहा पाच जणांनी एक मोठा धोंडा पहारीने बाजूला सरकवला आणि त्यात अडकलेला गणूस घेऊन ते वर आले वरताच गणू तिथे एक क्षणही न थांबता पळत पळत मठात समर्थांच्या दर्शनासाठी आला गणू दर्शनासाठी येताच महाराज त्याला म्हणाले गण्या कपारीत बसून किती धोंडे उडवलेस त्यात एक मोठा धोंडा तुझे रक्षण करण्यासाठी कपारीच्या तोंडाला येऊन बसला म्हणून तू वाचलास पुन्हा असे साहस करू नकोस कोणत्याही परिस्थितीत असे भलते साहस करू नकोस जा आज तुझे गंडांतर टळले महाराजांचे बोधप्रदवचन ऐकून गणू गहीवरून म्हणाला सद्गुरुनाथा सुरुंग पेटताना आपणच माझा हात धरून मला कपारीत बसवलेत म्हणूनच मी वाचलो त्यामुळेच तर मी आपल्या पदांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे नाहीतर मी विहिरीमध्येच मेलो असतो असे हे सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेचे महिमान आहे गणू जौरी याला संकट समयी महाराजांनी हात धरून कपारीत बसवले यावरून भक्तांची महाराजांवरची निष्ठा आणि महाराजांची भक्तांविषयीची आत्मीयता किती दृढ आहे याची कल्पना येते हा निष्ठेचा भाग आहे भक्त कसाही असो तो गरीब असो वा श्रीमंत शिक्षित असो वा अडाणी त्या गोष्टीला महत्व नाही इथे फक्त निष्ठेचे मूल्यमापन होते हृदयात असलेली शुद्ध निष्ठा इथे तपासली जाते या ठिकाणी शब्दातून मांडलेली प्रार्थना महत्वाची नाही शब्द निष्ठेला प्रकट करत नाहीत कितीही लांब लचक प्रार्थना केली तरी त्यात खरी निष्ठा नसेल तर सगळेच व्यर्थ आहे निष्ठेचे बळ शक्तिशाली आणि श्रेष्ठ असते तुकाराम गाता सांगते निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी खरी निष्ठा हाच भक्तांचा स्वधर्म आहे त्यासाठी निर्धारातील रहस्य चुकवू देता कामा नये ज्याच्या हृदयात देवाविषयी अढळ आणि दृढ असा विश्वास आहे तो एक एका एका भगवंताशिवाय इतर कोणाचीही अपेक्षा करत नाही असा देवभक्त राहत नाही देवाने अशा भक्तांची उपेक्षा केल्याने केल्याचे आज तायत तरी ऐकिवत नाही गणूजवरी सर्वसाधारण असा भक्त होता घरची परिस्थिती दारिद्र्याची होती रोज मोलमजरी करून पोट भरावे अशी जेमतेम परिस्थिती मात्र न चुकता दररोज महाराजांचे दर्शन घेण्याचा त्याचा नियम होता परंतु महाराजांकडे त्याने कधीही काहीही मागितले नाही त्याच्यापाशी निष्काम भक्ती होती केवळ आणि केवळ महाराजांवर त्याची भक्ती होती एवढी दृढ भक्ती आणि निष्ठा असेल तर आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी महाराज का बर धावून जाणार नाहीत इसवी सन अठराशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव साली पाऊस नसल्याने विदर्भात काही ठिकाणी दुष्काळ पडला होता शेगावासही त्याची झळ पोचली सर्वत्र पाण्याची भीषण समस्या होती तशी शेगावमध्ये सुरुवातीपासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई होती त्यात पावसाने दगा दिल्यामुळे सर्वांवर कठीण प्रसंग आला होता शेगावी तुकाराम लहाने श्री भक्त प्रेमाने दुष्काळ जाणून विहीर वेगाने खोदविली श्री गजानन महाराज संपूर्ण चरित्र यामध्ये हा उल्लेख आहे दुष्काळ आहे हे जाणून तुकाराम लहाने या भक्ताने विहीर खोदण्यास प्रारंभ केला लहाने कुटुंब पूर्वी मोठे यांच्या शिवमंदिराजवळ राहत होते इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये फ्लेगची साथ आली या साथीपासून बचाव व्हावा या उद्देशाने ते कुटुंबासहित गावाबाहेरील अंदाजे एक दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात राहायला आले हे शेत चार एकरांचे असून सर्वे नंबर बाराशे सतरा मध्ये आहे या शेतातच ते, शेतात ते पुढे स्थायिक झाले तुकाराम लहानेंचा पुतण्या संपत सूर्यभान लहाने हे सध्या त्र्याऐंशी वर्षाचे आहेत आणि नातू नारायण लहाने हे पासष्ट वर्षांचे आहेत वरील व्यक्तींच्या मुलाखती आणि हरिभक्तपरायण श्री वासुदेव महाराजांच्या ग्रंथातील संदर्भ तपासून हा लेख लिहिलेला आहे तुकाराम लहानेंचे चिरंजीव नागोजी लहाने ह्यांनी आपल्या मुलांना वरील विहिरीसंबंधी माहिती सांगून एक महत्त्वाचे कार्य केले आहे नागोजींचा मृत्यू वयाच्या शंभराव्या वर्षी सतरा मे एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला गणुजौरी हा श्री गजानन महाराजांचा एकनिष्ठ भक्त होता या भक्ताची माहिती दुर्दैवाने मिळू शकली नाही काही वयोवृद्ध मंडळी सांगतात की त्याचे घर महाराज जिथे प्रकट झाले त्या परिसरामध्ये होते मात्र सध्या त्याचा एकही वंशज तिथे हयात राहिलेला नाही सद्गुरू श्री गजानन महाराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन सर्व श्रोत्यांना नमस्कार आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश त्याचे वाचन करीत आहोत त्याचा भाग तिसावा आज बघूया पृष्ठ क्रमांक आहे एकशे अठ्ठावीस महाराज माझे इच्छी म्हण मंदिर बांधावया अत्यंत उदार अंतःकरण असलेल्या बच्चुलाल यांना संतसेवाविषयी आवड आणि भक्ती होती त्यांना श्री गजानन महाराजांच्याविषयी असीम श्रद्धा होती महाराजांच्या कृपेने लक्ष्मण घुडे यास निरोगी आयोग आरोग्य मिळाले ही बातमी जेव्हा त्यांना समजली तेव्हापासून ते विचारात घडून गेले एके दिवशी महाराज अकोल्यास येऊन बच्चूलाल यांच्या घराच्या ओट्यावर बसले श्री गजानन महाराजांच्यासारखे साक्षात्कारी संत आपल्या सदनी स्वतःहून आले याचा बच्चूलाल यांना आनंद झाला महाराजांना ते प्रेम आणि भक्तिपूर्वक म्हणाले गुरुराया आज मला आपली पूजा करावी असं वाटतं आपली काही हरकत तर नाही ना महाराजांनी त्यांना होकारार्थी मान तुकवून संमती दिली महाराज तसे फार कमी बोलत असत एकोणीसशे दोन साली बच्चूला यांनी केलेल्या महाराजांच्या या अवर्णनीय अशा यथासांग पूजेचे वर्णन श्री श्रीदास्यगणू महाराजांनी असे काही केले आहे की तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो महाराजांचा होकार मिळताच बच्चूला यांनी तात्काळ पूजेची तयारी केली प्रथमतः समर्थांना अनेक प्रकारची सुगंधी ओठणी लावून मंगलस्नान घातले जरी काठाचा पितांबर नेसवला त्यांच्या अंगावर बहुमोल किंमतीची काश्मीरी शाल पांघरून डोक्यावर जरीचा अभ्रेस्मी रुमाल बांधला गळ्यात सोन्याचा गोफ हातात सलकडी दहाही बोटात हिऱ्याच्या अंगठ्या घातल्या डाव्या हातात बहुमोल हिऱ्याची पोची घालून त्यांनी महाराजांच्या गळ्यात रत्नजडीत कंठा घातला जिलबी राघवदास पेढे महाराजांच्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवले त्रयोदश गुणयुक्त पानांच्या विड्याचे तबक पुढे ठेवून अष्टगंध अर्गजा आणि सुगंधित अत्तर महाराजांच्या सर्वांगाला लावत त्यान त्यांच्यावर गुलाब पाणी शिंपडले सुवर्णाच्या ताटात दक्षिणा म्हणून दोन होन म्हणजे सुमारे दहा हजार सुवर्ण मोहरा ठेवल्या त्या मोहरांची किंमत तेव्हा दहा हजार इतकी होती दक्षिणा आणि श्रीफळ पुढे ठेवून त्यांनी महाराजांस प्रार्थना केली महाराज बरेच दिवसापासून माझ्या मनात ह्या ओट्यावर एक रामा मंदिर बांधावे असे येत आहे उत्सवाच्या वेळी ह्या ओट्यावर मंडप घातल्यास बरीच अडचण येते आपण माझे मनोरथ पूर्ण करावे अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे असे म्हणून त्यांनी अनन्य भावाने गुरुचरणी मस्तक ठेवले बच्चूलालाची श्रद्धा आणि सदिच्छा पाहून महाराज त्यांना म्हणाले तुझे मनोरथ प्रभू रामचंद्र पूर्ण करतील पण काय रे आज तू हे काय केलंस या वस्त्र अलंकाराने सजवून तू मला पोळ्याचं बैल बनवला आहेस काय हा पोळ्याचा बैल आहे की दसऱ्याचा घोडा मला तुझ्या या रागदागिन्यांचा काय उपयोग माझ्यासाठी हे अवघे विष आहे मला त्यांचा स्पर्शही नको ह्या नसत्या उपाधीला तू माझ्या मागे लावू नकोस तू हे जे काही केलंयस हे तुझं वैभव दाखवण्यासाठी तर नाही ना अरे जे ज्याला आवडतं तेच त्याला दिलं पाहिजे मी वेडापिसा नागवा संन्यासी मी गावकभर फिरतो हे तुझे तुला लखलाभ होऊ तुम्हा प्रापंचिकांना ह्या द्रव्याची जरुरी असते मला त्याची गरज काय माझा यजमान बिमातेरी विटीवर उभा आहे तो जग जेठी आहे तो काय माझ्यासाठी हे वैभव देणार नाही तो जगाचा नियंत आहे तो मला हे सर्व काही देऊ शकतो ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चहू बाजूस फेकी आले वस्त्रांचीही ती जगत दोन पेढे खाऊन निघून गेले गजाननं हा प्रकार अवलोकन केला शोक अकोलात बहुतांनी महाराजांनी अंगावरचे दागदागिने काढून चो बाजूस फेकून दिले वस्त्रांचीही तीच अवस्था केली आणि तबकातील दोन पेढे खाऊन ते निघून गेले हा प्रकार पाहून उपस्थित लोक शोक करू लागले वास्तविक पाहता महाराजांच्या प्रत्येक शब्दातून जगातील सर्वोच्च सत्य प्रकट होत होते परंतु आपण त्यांच्या शब्दाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत राहिलो महाराज बच्चूलालनं म्हणाले अरे दागो दागिन्यांनी सजवून तू मला पोळ्याचा बैल किंवा दसऱ्याचा घोडा बनवलंस काय मला याचा काडीचाही उपयोग नाही महाराजांचा हा सल्ला आपल्या मनात रुजत नाही कारण आपल्याला सत्याचा स्पर्श झालेला नाही आपली बुद्धी आणि मन सदान कदा या साडेतीन हाताच्या रक्तामासाच्या देहाला सजवण्यात खर्ची पडत असते आपण देहालाच सत्य मानत असतो आपल्या कपड्याला जरी डाग पडला तरी आपण तो चार चौघात झाकण्याचा प्रयत्न करत असतो हे कशासाठी तर तो डाग कुणाला दिसू नये म्हणून पण खरे सांगायचं झाल्यास आपल्या कपड्यावरील डाग बघण्याइतकी फुरसत जगाला असते कुठे आपले मनच तो डाग बघत असते आणि आपल्याला तो डाग झाकण्यास उद्युक्त करत असते आजकाल तर सर्वत्र वेशभूषा आणि केशभूषा यांचेच आकर्षण दिसते परंतु हा देवधर्म जोपर्यंत मन आणि बुद्धी देहातच अडकलेली असते तोपर्यंत याचा अर्थ असा नाही की आपणही लग्नतेने फिराव्यास पाहिजे आपण सर्वसामान्य माणसे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शरीराचा धर्म पाळणे आपल्या दृष्टीने जरुरीचे आहे शरीराच्या खऱ्या गरजा आपण समजावून घेतल्या पाहिजेत मात्र त्यांचे न पुरवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे आपण आपल्या गरजा एवढ्या वाढवून घेतल्या आहेत की त्या पूर्ण होता होताच राहून जातात त्या पूर्ण करण्यासाठी आपली सगळी धावपळ सुरू असते शरीर हे ईश्वर प्राप्तीचे साधन आहे शरीर आहे तोवरच आपण ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो पण शरीर गेले की कसला धर्म कसली जात कसली संपत्ती आणि कसला ईश्वर जी केवळ देहाचाच विचार करते अशी देहबुद्धी आपण सोडली पाहिजे हे शरीर वारंवार मिळत नाही व जर ते मिळालेच आहे तर खऱ्या अर्थी त्याचा उपयोग स्वतःचे स्वरूप शोधण्यासाठी असावा हा स्वत शोध याच देहाला लागू शकतो शेवटची पाळी मानवजन्म चुकलिया वर्म फेरा पडे तेव्हा हा फेरा वारंवार पडू नये यासाठी देहाची आसक्ती हळूहळू कमी केली पाहिजे देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीची कास धरल्यास ह्याच जन्मी ह्याच डोळा आपण मुक्त होऊ शकतो देह हा आपल्याला उपयोग कराव्याचे साधन म्हणून दिला आहे त्याला कितीही सजवले तरी तो रक्तामासांचाच राहणार त्यात काही फरक पडणार नाही फरक पडतो तो मन आणि बुद्धीला हा फरक किंवा अंतर सुरक्षित असणे जरुरीचे आहे देह महत्वाचा नाही असे नाही कारण या देहामुळेच त्या ईश्वराची सत्ता आपल्याला प्रकट होऊ शकते फक्त त्याचा उपयोग योग्य रीतीने झाला पाहिजे या देहाची आसक्ती आपल्याला नरकातही ढकलू शकते याचे अनेक दाखले आपण बघतो वाचतो आपल्याला हे नवीन नाही महाराजांचा संदेश आपल्याला मुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी आहे त्यांनी सोपा सरळ आणि पचेल असा मार्ग सांगितलेला आहे महाराज जीवनाचे तत्वज्ञान सोपे करून सांगतात आपल्या मनाला हाताळण्याची त्यांची पद्धत अतिशय सोपी आहे ते म्हणतात जे ज्याला आवडते तेच त्याला दावे आपण याबाबतीतही कच्चे ठरतो आपण आपल्याच आवडीचे दुसऱ्याला देत असतो दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा विचार आपण करीत नाही आपण आपल्या आवडीनिवडी दुसऱ्यावर लादत असतो महाराजांना ते मान्य नाही प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे जगू दिलं पाहिजे आणि आपणही आवडीने जगलं पाहिजे दुसऱ्याचे चांगले होताना पाहून आपल्या जीवाची लाही होत असेल तर हे चुकीचं आहे आपण दुसऱ्याचा विचार करावयास शिकलं पाहिजे आपले सगळे तत्त्वज्ञान आपल्यापुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे महाराजांनी इथे स्वतःला संन्यासी म्हटले आहे आपण मात्र त्यांना अवलिया समजतो वेडा माणूस संन्यासी बनू शकत नाही मात्र संन्याशाला वेडा बनण्याचे बंधन नाही महाराजांच्या या शब्दातील रहस्याला आपण समजून घेतले पाहिजे ते म्हणतात संन्याशास पैशाची जरूर नाही त्यांनी येथे पैशाचा तिरस्कार केला नाही त्यांनी आपली जरुरी जाणली आहे पैशाचे त्याने वावडे नाही फक्त त्याच्या उपयोगास आपण कसे बांधले जातो ज्याच गोष्टीची जाणीव ते आपण करून देतात पैशाचे व्यवस्थित नियोजन असावे हा संदेश ते बडू उदाहरणातून आपल्याला देतातच ते बच्चूला त्यांना म्हणतात जो जगजेठी असा परमेश्वर चंद्रभागेच्या तटी उभा आहे तो काय मला हे देऊ शकत नाही पण हे सगळे नश्वर वैभव हो, कशासाठी मागायचं कारंजा येथील लक्ष्मण गोडेच्या घरातील प्रसंग आणि तपा हा प्रश्न तपासून पाहता आपल्याला त्यातील एक महत्वाचा फरक लक्षात येतो तो म्हणजे एक सर्व काही दिले असे म्हणतो तो, तो खोटेपणाने तर बच्चूलाला काही न बोलता खरोखरच सर्व देऊन टाकतो महाराज कुणाकडून काहीही स्वीकारत नाहीत भक्ताला जाणून घेण्याची महाराजांची ही, ही, ही पद्धत मोठी मजेदार आहे महाराजांना शुद्ध अंतकरणाची ओढ आहे अंतकरणात शुद्ध भाव पाहिजे देणे घेणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे नाही श्री गजानन महाराजांचे अकोला येथे आगमन श्री गजानन महाराज बरेचदा अकोला येथे गेल्याचा उल्लेख सापडतो शक्य अठराशे सत्तावीस इसवी सन एकोणीसशे पाच मधील जुलै महिन्यात महाराज येथे पुन्हा एकदा गेले महता बशाला उतरविले मंदिराजवळील थिएटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी तरी तेही गेले अखेरी उठोनिया थिएटरात अवघ्यांची झाली भोजने मग मताबाशा लोकास म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून या प्रसंगाचे महत्व विशेष आहे त्यावेळी मताबाशा नावाच्या मुस्लिम साधूस श्रीराम थिएटरात उतरवले आणि महाराजांना श्रीरामाच्या मंदिरात हा कार्यक्रम बच्चूलाल यांनी आयोजित केला होता मात्र तेथे आमंत्रणापासून ते अगदी जेवणाच्या पंक्तीमध्येही हिंदू आणि मुसलमान हा भेद आढवा आला परंतु महाराजांनी हा भेद हे अंतर कमी केले ते हिंदू मुस्लिमांचे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी महाराज वरिष्ठ व ख्यातीपूर्ण असे संत असूनही ते स्वतः राम मंदिरातून उठून शेजारील थिएटरात गेले आणि तिथे त्यांनी मतापाशा आणि इतर सर्वांसह भोजन केले त्यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे हे यावरून लक्षात येते ते म्हणतात संतांच्या ठिकाणी तरी भेद करू नये ते कोणत्याही जातीचे व धर्माचे असोत त्यांना सारखीच वागणूक आपण दिली पाहिजे महाराज इथे तिसऱ्यांदा गेल्याचा उल्लेख सापडतो तो पुढील प्रमाणे शक्य अठराशे अठ्ठावीस एकोणीसशे सहा साली महाराज अमरावती येथील आत्माराम पंत यांच्याकडे गेले असता बच्चूलाल अगरवाल तेथे गेले आणि त्यांनी महाराजांना अकोल्यास येण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीवरून महाराज अकोल्यास आले असो निघाले घाईने सत्वर सवे बाळाला भास्कर परिस्टेशनी गर्दी झाली फार भक्तजनांची दर्शना बच्चूलालाने आणिले संता ही बातमी चोहोकडे पसरिता जमले भक्तजन हा हा म्हणता अकोला स्टेशनी तेदवा दवा कित्येकांनी अर्पियले हार केला स्वामींचा जय जयकार भक्तांनी केला संत सत्कार आनंद झाला सकलांसी स्वामी तुम्ही व्हावे प्रसन्न माझे आज करावे समाधान माझे घर करावे पावन भोजनासी चलावे सत्वरी असी बच्चूलालाची वाणी ऐकून गेले गजाननमुनी निवेद्य दावा ही इच्छा मनी आज श्रीराम जानकीचं कारण महत्वाकांक्षा फार होती बांधावे राम मंदिर तुझं प्रती ती आता पूर्ण जाहली निश्चिती तुझं अखंड सुख व्हाया मग स्वामीचं स्वगृही ते त्यास शुभ्र वस्त्र नेसवनी संतांचे हत्त प्रक्षाळणी पूजन केले लालाने हा उल्लेख शेगावकर श्री संत गजानन महाराज चरित्रामृत येथे आढळतो बच्चूलाल अगरवाल आणि श्रीराम मंदिर यासंबंधी थोडीशी माहिती घेऊया श्री गजानन महाराजांच्या प्रमुख भक्तांमध्ये अकोला येथील बच्चूलाल गोंडूलाल अग्रवाल यांचा समावेश होतो त्यांचे घर अकोला येथील शिवाजी वेस्ट परिसरात होते मात्र सध्या ते घर अस्तित्वात नाही बच्चूलालांकडे भरपूर शेती होती त्यांचा सावकारीचा धंदा होता ते धनसंपन्न परंतु वैभवाचा अहंकार नसलेले अतिशय धार्मिक वृत्तीचे असे घराणे होते त्यांच्या घरात मुख्यतः श्रीराम रामनवमीचा उत्सव हो, साजरा करण्याची परंपरा होती बच्चूलाल यांनीही ती योग्य रीतीने पुढे चालवली बच्चूलाल यांना एक मुलगी होती महाराजांच्या आशीर्वादाने बच्चूलालांनी जुन्या मसणखाईत जागा विकत घेतली आणि त्या जागेवर एकोणीशे तीन मध्ये श्रीराम मंदिराचे काम सुरू केले ते एकोणीशे सहा साली पूर्ण झाले चैत्र शुद्ध पंचमी शके अठराशे आथ अठ्ठावीस दिनांक तीस मार्च एकोणीसशे सात गुरुवारी ह्या श्रीराम मंदिराचे विधिवत पूजन झाले महाराजांच्या आशीर्वादाने साकारलेले हे भव्य असे मंदिर टिळक रोडवरील शालिनी थिएटरजवळ आहे पूर्वी या थिएटरचं नाव श्रीराम थिएटर असे होते मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर बच्चूलालाने महाराजांना अमरावतीहून अकोल्याला आणून त्याचे पूजन केले शक्य अठराशे तीस इसवी सन एकोणीसशे आठमध्ये मध्ये शिवजयंतीच्या उत्सवासाठी लोकमान्य टिळक अकोला येथे आले त्यांच्या सभेचे निमंत्रण महाराजांनी स्वीकारले वामनराव फडके यांच्यासोबत महाराज अकोल्याला आले आणि मुक्कामासाठी ते बच्चूलाल अगरवाल यांच्या श्रीराम मंदिरात उतरले तिथे लोकमान्य टिळक खापर्डे चिंतामणराव वैद्य हे त्यांच्या दर्शनाला आले आणि त्यांनी महाराजांची पूजा केली महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला महाराज शृंगारलेल्या बैलगाडीतून टिळकांच्या सभेसाठी निघाले त्यावेळी सभेला महाराजांच्यासाठी विशेष व्यवस्था केली होती व्यासपीठावर त्यांच्यासाठी गादी आणि लोड असलेले उच्चासन तयार ठेवले होते महाराजांना टिळक आणि खापरडे यांनी आदराने त्यावर बसवले डावीकडे टिळक दामले देसाई खापर्डे दे, कोलटकर आणि पुण्याचे कमळाकर आदी बसले महाराज पोपटी रंगाची शाल पांघरून सभेला आले होते अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आकाराला आलेले हे भव्य श्रीराम मंदिर नुसते श्रीराम मंदिरच नाही तर श्रीराम पंचायतन मंदिर आहे आजही ते महाराजांच्या आशीर्वादाची साक्ष देत उभे आहे श्री रा रामनवमीच्या दिवशी रामरायांच्या चरणांवर सूर्यकिरणे पडावी अशी मंदिराची रचना आहे श्री गजानन महाराजांवर बच्चूलाल अगरवाल यांची दृढ श्रद्धा होती प्रेम होतं भक्ती होती बच्चूलालांनी महाराजांकडे एकच मागण्या मागितला ते म्हणजे आपल्या हातून श्री राम मंदिर बांधले जावे वास्तविक ते महाराजांकडे पुत्रप्राप्तीचा वरही मागू शकले असते कारण त्यांना एकच मुलगी होती त्यांना मुलगा नव्हता परंतु त्यांनी तसं केलं नाही ते श्रीरामा मंदिर त्यांच्या हे श्रीरामा मंदिर त्यांच्या खाजगी मालकीचे होते मंदिरालगतच्या खोलीत बसून बच्चूलाल मंदिराची देखभाल करीत असत अशा या महाराजांच्या थोर भक्ताची प्राणज्योत एकोणीसशे चाळीस साली मार्गशीर्ष द्वितीयला मावळली सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन